अपूर्व ढवळे वहिनी वाट बघतात आता त्यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार मी अपूर्व ढवळे हे माझे मिस्टर श्रीकांत ढवळे मी कधी नाव विचारलं बर नमस्कार आता सांगा माझे मिस्टर श्रीकांत ढवळे नमस्कार ह्या सासूबाई सासरे ते दोन दीर हा हे आमचे शेजारी वा छान आणि बाकी नाते किती घाबरलाय घाबरल्यामुळे आवाज बसलाय सगळ्यांना बोलून आवाज बसलाय सगळ्यांची ओळख झालेली आहे गप्पांना सुरुवात झालं लग्न 18 मे 2010 म्हणजे आता नवीन नवीन आहे कुठे झालं सातारमध्ये सातार तुम्ही सातारचे सातारला कुठे सातारमध्ये वडूत म्हणून गाव आहे किती लांब आहे सातारापासून 9 किलोमीटर आहे सातारापासून आणि मग हे तिकडे बघायला आले होते तुम्हाला हा म्हणजे बहिणीचे रिलेटिव्ह होते हे त्यामुळे जेवायला आलेले सासू सासरे आणि ह्यांना मुलगी बघायला चाललेलं तर सांगायची गोष्ट म्हणजे मी त्यांच्यासाठी माझ्या मैत्रिणीचा फोटो दाखवत होती का असं करत होता की माझी मैत्रीण त्यांना एक पसंत होती सासूबाईंना वगैरे म्हणून मी त्यांना ती मैत्रिणीचा फोटो दाखवत होती तर आमचंच लग्न ठरलं म्हणजे त्यांचा फोटो तुम्ही दाखवला मैत्रिणीचा आणि त्यांनी तुम्हाला बघितलं नंतर त्यांनी मागणी घातली त्यांनी स्वतःहून घातली तर ह्यांना विचारलं तर हे ह्यांनी मला अगोदरच बघितलेलं बहिणीच्या लग्नामध्ये त्यामुळे ते लगेच हो म्हणाले ते पण सातारचेच आहेत हा त्यांची शाळा कुठली ते अभिनव विद्या मंदिर मध्ये शिकलेत मुंबईमध्येच बोरवली अच्छा ते मुंबईत शिकले मग ही माहिती सगळी त्यांना आधी विचारली का मी येणार म्हणून काल विचारली शाळा बिळा नाही माहित होत चिडतात ते नाही शांत पटकन चिडतात का हो काय म्हणते अरे बापरे पटकन चिडतात आणि लगेच राखंड होत त्यांचा पण चिडलं की पटकन एकदम बोलून टाकणार आणि मग ते चिडलं की तुम्हाला वाईट नाही वाटत हो ना रडायला येत मग रडता तुम्ही पण एक वर्ष झालंय लग्नाला एवढं चिडायचं बरं नाही काय तुम्ही काय सांगत नाही स्वभाव असतो ना स्वभाव आहे का त्यांना विचारूया बोलवा ना हाक मारा पटकन बोलो तुमच्याशी भांडायला आलोय मी भांडू का कसं बनणार आधी सांगा भांडा म्हणून मग मी भांडू ठीक आहे नाही हक्काने भांडणार आहे आणि काय कशावरून भांडणार हो तुम्ही पटकन चिडता का हो तुम्ही वहिनींवर आमच्या कारणच तसं असतं चिडवण्याचं म्हणून चिडता कळलं का वहिनी कळलं का बरं वहिनी मैत्रिणीचा फोटो दाखवत होत्या तुम्हाला हो का कन्फर्म नव्हतं ना अच्छा आणि मग तुमचं लक्ष फोटोकडे नव्हतं 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 काय करता बिझनेस आहे माझा आमचा बिझनेस बरं वहिनींनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं वहिनी बिझनेसमध्ये हेल्प वगैरे केली तरी हरकत नाही करायला पाहिजे करायला मग करतात की नाही इनिशियली तरी आता नाही करत नाही सध्या तरी नाही करत कळलं तुम्ही जरा वेळ द्यायला पाहिजे बिझनेससाठी असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे वित्त खातं तुमच्याकडे येईल होय ना बाय आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही जिथे बसलेला आहात त्याच्यावरती असलेल्या शोकेसमध्ये नागदेवतेच्या मूर्ती किती तीन मूर्त बरोबर अभिनंदन वहिनी तुम्ही सांगा मिस्टरांच्या मैत्रिणीचं नाव काय दीप्ती स्वप्नाली दीप्ती स्वप्नाली चला दोन्ही सांगितलं बरोबर आहे अभिनंदन तुम्ही सांगा वहिनींचा आवडता साडीचा रंग कोणता रेड आणि ब्लॅक आहे एक सांगा ब्लॅक काळा रंग वा बरोबर आणि आता दोघांना एक कोडं घालतो मोठे घर रंगतदार आत राहतात अनेक जण पांघरतात पातळ शाल पण रस देतात भारंभार कोण द्राक्ष थोडक्यात उत्तर चुकलेलं आहे संत्र किंवा मोसंबी पण तीन उत्तर बरोबर आली म्हणून वहिनी चला तुमच्याकडे सुद्धा ही लक्ष्मी आली अभिनंदन आणि आता भेटूया परिवाराला नमस्कार हात सुद्धा वर घ्यायला जागा नाही बघताय ना या सासूबाई ना आवाज का बसला यांचा सासूबाई कशामुळे काय समजलं नाही दोन तीन दिवस मध्ये अचानक असं झालं हो
हिरवी आवाज व्यवस्थित खणखणी खणखणी एकदम. इथे बोलले तर सातार पर्यंत ऐकायला जात असेल. बरं, सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? चांगले स्वभावानं स्वभावानं मेळा आहे, सगळे हसून खेळून असतील. चांगलं आहे. आणि मुलाबद्दल? मुलगा पण चांगला आहे. वहिनी, तुम्ही त्यांच्याबद्दल काय तक्रार तुमची एक करायची असेल? पटकन चिडतात. तुमच्यावर पटकन चिडतात की सगळ्यांवरच चिडतात? सगळ्यांवरच चिडतात, पण माझ्यावर जास्त. आता तुमच्यावरच चिडणार ना, आता काय करायचं त्याला? तुमची काय तक्रार? एक छोट्या मोठ्या कारणावरून डिप्रेस झाले की कृष्णा नदी डोळ्यातून वाहते. लगेच रडत राहतात. हो हो, लगेच. बरं, एक चिडतात, दुसरे रडतात. रडतात आता कोणी अभिनय नाही करताय. बघूया, तुम्ही ओरडू नका. तुम्ही खूप ओरडत असता. बरोबर. तुम्ही तुम्ही सारखा सारखा ओढू नका, मग मी रडणार नाही. अभिनंदन. तेव्हा खेळू नका असं म्हणणं आहे वहिनींच. 6, 7, 8, 9, 10 खेळलं का? काय सांगितलं? अभिनंदन. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. बघूया कोण जिंकणार पंच.